नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे अतिशय मोठी बातमी सातव्या वेतन आयोगामध्ये बदल होणार असून सातव्या वेतन आयोगाच्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर होणार आहे अशा प्रकारे के पी बक्षी समिती अहवालाबाबत एक बातमी आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर अशा प्रकारे क्लिक करून समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा तर चला प्रकारे आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगासंबंधी जे महत्त्वाचे बदल होणार आहेत ज्या त्रुटी आहेत त्या दूर होणार आहेत याविषयी बातमी आलेली आहे बघा सोळा एप्रिल दोन हजार एकोणीसला ही आजची बातमी आहे केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग राज्यात लागू करण्यासाठी राज्य सरकारने माजी सनदी अधिकारी के पी बक्षी यांची समिती स्थापन केली होती समितीने दीड वर्षानंतर आपला अहवाल सादर केला व त्यानुसार राज्यसेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून पूर्वलक्षी प्रभावाने सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून करण्यात आली परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांना जानेवारीऐवजी मार्चपासून सुधारित वेतन मिळण्यास सुरुवात झाली आहे तथापि आधीच्या म्हणजे सहाव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर न केल्यामुळे त्याच्या अधिकाऱ्यांच्या वेतनावर परिणाम झाल्याचे महासंघाचे अध्यक्ष गदी कुलथे यांनी सांगितले वास्तविक पाहता सहाव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करून त्यासंबंधीचा आधी अहवाल सादर करून नंतर सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीचा अहवाल सादर करणे आवश्यक होते परंतु बक्षी समितीने वेतनिश्चितीचा अहवाल सादर केला परंतु वेतन त्रुटीचा अहवाल दिलाच नाही त्यामुळे आधीच्या वेतन त्रुटी कायम ठेवून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन सुधारणा करण्यात आल्यामुळे सुमारे चाळीस हजार अधिकाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे याकडे कुलथे यांनी लक्ष वेधले या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना तसेच बक्षी यांना निवेदन देऊन वेतन त्रुटीचा अहवाल त्वरित सादर करावा अशी महासंघाने मागणी केली आहे दुसरे असे की ठराविक कालावधीनंतर पदोन्नती किंवा पदोन्नतीचे लाभ देण्याच्या आश्वासित प्रगती योजनेत दहा वीस व वा तीस वर्षानंतर फायदे मिळतील अशी सुधारणा करण्यात आली आहे परंतु चोपन्नशे वेतनश्रेणीची म्हणजेच ग्रेड पे मर्यादा घालण्यात आली त्यामुळे मोठ्या संख्येने अधिकारी वर्ग पदोन्नती किंवा पदोन्नतीच्या आर्थिक लाभापासून वंचित राहणार आहे अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील आय ए अधिकाऱ्यांसह केंद्रीय सेवेतील अधिकाऱ्यांना चार नऊ तेरा व सोळा वर्षानंतर श्रेणीची कसलीही मर्यादा न घालता पदोन्नतीची किंवा पदोन्नतीचे आर्थिक फायदे मिळतात मात्र राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना तसा लाभ दिला जात नाही वेतन त्रुटी दूर करणे तसेच अश्वासित प्रगती योजनेतील वेतन मर्यादा काढून टाकावे अशी मागणी करणारे निवेदन के पी बक्षी यांना देण्यात आले आहे तर मित्रांनो अशा के पी बक्षी समिती त्रुटीयुक्त अहवालसुद्धा सादर करेल त्याचीसुद्धा माहिती मी यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करेल आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद